शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेत्यांचे दौरे सुरू आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांचा नगर आशिष शेलार सिंधुदुर्गात तर एकनाथ शिंदे औरंगाबाद जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत. राज्याचे माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि राहता तालुक्यातील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतीची पाहणी केली आहे. तर आज मुख्यमंत्री फडणवीस देखील अकोला दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय. पाहूयात ते काय म्हणाल्यात. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ आणि निमज राहता येथे त्यांनी भेट दिली आहे. नुकसानीची पाहणी केली. कोकणातील ओल्या दुष्काळाची पाहणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे. कुडाळ आणि सावंतवाडीतील उद्ध्वस्त भात शेतीची पाहणी शेलारांनी केली. शेतकऱ्यांना मदत हेच आमच्या सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या पिकांची शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात त्यांनी पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.